या व्हिडिओमध्ये आपण ब्रेडबोर्ड पॉवर सप्लायबद्दल माहिती घेऊ. आर्डिनोच्या बोर्डवर A0 ते A6 असे 7 ॲनालॉग इनपुट पिन्स असतात आणि त्याचबरोबर 0 ते 13 क्रमांकाचे डिजिटल इनपुट आउटपुट पिन्स असतात. याचा अर्थ तुम्ही आर्डिनोच्या बोर्डला एकापेक्षा जास्त पोर्टवरून इनपुट आणि आउटपुट करू शकता. पण आर्डिनोच्या ज्या पॉवर पिन्स आहेत त्याच्यावर पाहिले असता त्या ठिकाणी तुम्हाला 3.3 व्होल्टचा एक आणि 5 व्होल्टचा एक असे दोन सप्लायचे पॉईंट्स दिलेले आढळून येतात. त्यामुळे जर तुम्हाला आर्डिनोच्या बोर्डशी एकापेक्षा जास्त सेन्सर्स कनेक्ट करायचे असतील किंवा तुम्हाला असे कॉम्पोनंट्स अटॅच करायचे असतील ज्याला एक्सटर्नल पॉवर सप्लाय द्यावा लागतो, तर त्याच्यासाठी एक वेगळा पॉवर सप्लाय वापरावा लागतो. हा एक छोटासा ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय मॉड्यूल आहे. YW रोबोट नावाच्या एका चीनी कंपनीने बनवलेला हा पॉवर सप्लाय मॉड्यूल आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर जसे ॲमेझॉनवर तुम्ही हा खरेदी करू शकता. याला खरेदी करण्यासाठी ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय मॉड्यूल असे लिहून शोधावे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांकडून उपलब्ध असलेले हे पॉवर सप्लायचे मॉड्यूल्स दिसून येतात. साधारणपणे 150 ते 200 रुपये इतकी याची किंमत असावी आणि वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या सेलच्या निमित्ताने याला कमी किमतीत देखील विकतात. तर सहजरित्या उपलब्ध होणारा हा पॉवर सप्लाय मॉड्यूल आहे. माझ्याकडे जो पॉवर सप्लाय मॉड्यूल आहे त्याच्यावर YW रोबोट या कंपनीचे नाव नाही, म्हणजे हे मॉड्यूल दुसऱ्या एखाद्या कंपनीने बनवलेले असावे, पण ते व्यवस्थितपणे काम करते. या मॉड्यूलचा उपयोग आपल्याला कशा रीतीने करता येतो हे आता आपण पाहू. या पॉवर सप्लाय मॉड्यूलला खालच्या बाजूने 4 ठिकाणी तुम्हाला पिना दिलेला दिसून येतात. या पिना वापरून तुम्ही हा मॉड्यूल ब्रेडबोर्डवर फिक्स करू शकता. कुठल्याही स्टँडर्ड आकाराच्या हाफ किंवा फुल ब्रेडबोर्डवर तुम्ही हे मॉड्यूल बसवू शकता. पण जर नॉन स्टँडर्ड साईजचा ब्रेडबोर्ड असेल, तो आकाराने लांबीला आणि रुंदीला थोडासा मोठा आहे, तर अशा प्रकारचा ब्रेडबोर्ड तुमच्याकडे असल्यास हे मॉड्यूल त्याच्यावर बसणार नाही. लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा दोन्ही बाजूला असलेले जे ब्रेडबोर्ड आहेत ते साधारणपणे स्टँडर्ड साईजचे मानले जातात. MB102 या प्रकाराचे हे ब्रेडबोर्ड आहेत. तर तुमच्याकडे अशा प्रकारचा स्टँडर्ड साईजचा ब्रेडबोर्ड असेल तर त्याच्यासोबत तुम्ही हे पॉवर सप्लाय मॉड्यूल वापरू शकता. हा मॉड्यूल ब्रेडबोर्डवर फिक्स करताना घ्यायची काळजी अशी, या ब्रेडबोर्डच्या पिना प्लस आणि मायनस अशा रीतीने त्यांच्यावर मार्किंग केलेले आहे. हे ब्रेडबोर्डवर फिक्स करताना प्लसची पिन लाल रंगाच्या रेषेशी जोडलेली असावी आणि मायनसची पिन निळ्या रंगाच्या रेषेशी जोडलेली असावी याची काळजी घ्यावी. ब्रेडबोर्ड तुम्ही दोन्ही बाजूने उलट सुलट वापरू शकता. दोन्ही बाजूने याचा अर्थ, ब्रेडबोर्ड तुम्ही एका बाजूने वापरल्यास तुम्हाला लाल रंगाच्या रेषा या डाव्या बाजूला दिसून येतात आणि जर हा ब्रेडबोर्ड तुम्ही 180 डिग्रीने फिरवला तर निळ्या रंगाच्या रेषा डाव्या बाजूला झालेल्या दिसतील. त्यामुळे तुम्हाला प्लस आणि मायनसच्या पिना जोडताना विशेष काळजी घ्यावी लागेल, नाहीतर चुकून एखाद्या सेन्सरला कनेक्ट करताना मायनसच्या जागी प्लस आणि प्लसच्या जागी मायनस अशी सप्लायची लाईन गेल्यास तो सेन्सर खराब पण होऊ शकतो. आता या ब्रेडबोर्डला जो इनपुट द्यावा लागतो
त्याच्यासाठी आपल्याला 12 व्होल्ट 1 अँपिअरचे ॲडॅप्टर वापरावे लागते. तुमच्याकडे जर एखादा राऊटर असेल तर त्या राऊटरसाठी 12 व्होल्ट 1 अँपिअरचा ॲडॅप्टर असलेला तुम्हाला दिसून येईल. MB102 ब्रेडबोर्ड किट या नावाने ब्रेडबोर्ड, त्याचबरोबर हा पॉवर सप्लाय मॉड्यूल आणि एक ॲडॅप्टर याचा सेट देखील इंटरनेटवर विक्रीला आहे. तर त्याच्यामध्ये 12 व्होल्ट 1 अँपिअरचा ॲडॅप्टर वापरलेला आहे. तर हा ॲडॅप्टर याच्या DC जॅकमध्ये फिट होईल. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक स्विच दिसतो. तर हा आपल्याला पॉवर ऑन ऑफ करण्यासाठी स्विच आहे. आणि त्याच्या बाजूला आपल्याला एक USB पोर्ट दिसतो. हा USB पोर्ट मल्टीपर्पज पोर्ट आहे, म्हणजे याला तुम्ही इनपुट देखील देऊ शकता आणि इथून वॉट आउटपुट देखील घेऊ शकता. आर्डिनोच्या बोर्डला प्रोग्रामिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला कॉम्प्युटरशी डिस्कनेक्ट करता त्यावेळी आर्डिनोचा बोर्ड तुम्ही या USB पोर्टला जोडून आर्डिनोला पॉवर सप्लाय देऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला या मॉड्यूलच्या ज्या आउटपुटच्या पिन आहेत त्या खालच्या बाजूला दिसतात. तर याच्या दोन्ही बाजूला त्याला एक एक जम्पर असलेले दिसून येते. हे जम्पर जेव्हा मध्यभागी असते तेव्हा याच्यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही, म्हणजे हा ऑफ असतो. हा जम्पर उचलून डाव्या बाजूच्या दोन पिनांमध्ये बसवल्यास तुम्हाला 5 व्होल्टचा सप्लाय सिलेक्ट करता येतो. तर उजव्या बाजूच्या दोन पिनांमध्ये बसवल्यास 3.3 व्होल्टचा सप्लाय तुम्हाला या ठिकाणी मिळून येतो. तर या जम्पर्सच्या सेटिंगमधून जो आपल्याला पॉवर सप्लाय मिळतो तो तुम्ही ब्रेडबोर्डच्या पॉवरच्या पिनांमधून पुढे इतर कॉम्पोनंट्सना सप्लाय देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त या बोर्डवर मध्यभागी आपल्याला 8 पिना दिसून येतात. या 8 पिना म्हणजे पिनांच्या 4 जोड्या आहेत. त्याच्यापैकी 2 पिना 5 व्होल्टचे आहेत आणि 2 3.3 व्होल्टचे आहेत. म्हणजे या ठिकाणी फिमेल जम्पर वायर वापरून तुम्ही कुठल्याही कॉम्पोनंटला किंवा कुठल्याही सेन्सरला येथून डायरेक्ट 5 व्होल्ट किंवा 3.3 व्होल्टचा सप्लाय देऊ शकता. आर्डिनोसोबत तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करून बघायचे असतील तर हे ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल. यापुढील प्रयोगामध्ये जेथे जेथे आपण या पॉवर सप्लायचा वापर करू तेथे तेथे याच्याबद्दल अजूनही काही आवश्यक माहिती असेल तर ती देखील मी तुम्हाला जरूर सांगेन.